मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपये व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपये असा प्रचंड दरवाढ केला. याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन येथे स्मृती इराणी यांचे मास्क घालून निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारने आधीच प्रचंड महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला आज एक जबरदस्त झटका दिला. उद्योगपती अदानी आणि इतरांचे लाखो कोटी कर्जे माफ करून त्यांची वसुली गॅस पेट्रोल डिझेल महागाई करून देशातील जनतेकडून वसूल करत आहे असे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी यावेळी बोलताना म्हणाले. हे आंदोलन जे घरगुती गॅस आहे ते 50 रुपये वाढ केलेले आहे. कमर्शियलला एकदम 350 रुपये वाढ झाली आहे. म्हणूनच काँग्रेस भवन समोर सर्व आमच्या महिला भगिनी सर्व आमचे युवक बांधव आगरवाडी या सगळ्यांनी ह्या ठिकाणी आंदोलन केलंय. ही महागाई न परवडणार आहे म्हणून केंद्र शासनाच्या विरोधात निषेधार्थ या ठिकाणी आम्ही ह्या महागाईच्या विरोधात हे आंदोलन केलंय आणि आमच्या महिला ज्या स्मृती इराणी 350 रुपये गॅस झाल्यानंतर ते येण्यासारख्या नसल्या होत्या आणि आत्ता जवळपास 1250-1300 रुपये गॅस झाल्या. मग पब्लिकने काय करावं, मग पब्लिकला येड लागल्यानंतर काय होणार आहे? त्यामुळे खऱ्या अर्थाने गाणं होतं. पब्लिक अक्षरशः आता गॅस बंद करून जुन्या चुली बऱ्या म्हणण्याची वेळ आली आहे. या केंद्र शासनाच्या विरोधात हे आंदोलन होतं. आम्ही तमाम देशातील नागरिक व सोलापूरच्या आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं भगिनीच्या वतीनं ह्या गॅस दराला आमचा विरोध आहे, ह्याकरता हे आंदोलन आहे. ठीक आहे, ओके. यावेळी महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, देवा गायकवाड, विभाशंकर टेकाळे, वाहिद विजापुरे, बसवराज मेहतरे, तिरुपती परके पडला, अप्पासाहेब बगले, हरुण शेख, नागनाथ कासलोरकर, नूर अहमद नालवार, संजय गायकवाड, वशिष्ठ सोनकांबळे, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, करीमुनिसा भागवान, दशरथ गायकवाड, कुणाल गायकवाड, विवेक कन्ना, लखन गायकवाड, बाबूराव शिरसागर, अंजली मुंबडेकर, शिल्पा चाने, मुमताज तांबोळी, संघमित्रा चौधरी, पुन्हा वळसणकर, सुभाष वाघमारे, विवेक इंगळे, विडी गायकवाड, चक्रपाणी गज्जम, अनवर शेख, चेतमल गोयल, विकास येळेगावकर, प्राजक्ता घाटे, नागनाथ कदम, लता सोनकांबळे, श्रीकांत दासरी, महेंद्र शिंदे, मनोहर चकोली, नीता बनसोडे, चंदा काळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.